सिद्धाराम बिराजदार व्लॉग चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. आजूबाजू सगळं पडझड झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसात जर आपण याची आणखीन काळजी घेतलो नाही तर हे उजव्या बाजूचं जे तुम्ही बघत आहात चिरलेलं ते देखील दाखवू शकतो. कपरीचा दगड घेऊन बघूया, म्हणजे पाण्यात किती टप्पे टप्पे. हा कपरीचा दगड, अशा प्रकारचं दगड भेटलेलं आहे. टप्पा खाल्लं तर चांगलीच गोष्ट आहे. झाले टप्पे पडलेले आहेत. आता जर मी आज मारलं तर मी जिंकेन. हो आता बघूया, हायस्ट रेकॉर्ड 7 आहे. पहिल्यामध्येच चला, अशा प्रकारे आजचे स्पर्धेचे विनर आहेत आपले भाऊ राजन नागेंद्र दादा. नाही पण हे ग्रेट धरणार नाही, कारण अंपायरचं लक्ष तिकडे नव्हतं. त्यामुळे आजचे विनर आहेत आपले भाऊ पाटील. दूधसागर तलावाच्या उजव्या बाजूने चालत आल्यानंतर दूधसागर तलावाच्या काही अंतरावर अंबामाता देवीचे मंदिर आहे. मंदिराचे पडझड झाले असले तरी काळ्या पाषाणात असलेली देवीची मूर्ती आकर्षक आणि सुंदर आहे. कुठल्याही किल्ल्यावर शेती करत नाहीत, पण भूधरगडाच्या किल्ल्यावरती भात शेती केलेलं तुम्हाला बघायला मिळेल दूधसागर तलावाचं पाणी वापरून. म्हणजे इथं कंटिन्यू पाऊस पडतच, पण पावसाचं पाणी म्हणजे इथं धड एकीकडं उतार देखील नाही किंवा चढ देखील नाही आहे. काही भाग आहे तटबंदीच्या बाजूला तुम्ही बघू शकता, ते खडकाळ भाग आहे. तिथं कुठलं झाडं नाही आहेत, फक्त ते फुलं वगैरे आलेलं आहे. सगळं भात शेती केलेलं आहे. अंबामाता मंदिरापासून 2 मिनिटं अंतर चालून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तर सध्या लॉकडाऊनमुळे ते बंद आहे. शिवरायांच्या मंदिरासमोर जसं प्रत्येक मंदिराच्या समोर नंदी असतं, तर नंदीची मूर्ती आहे. आतमध्ये शिवरायांचं अर्ध पुतळा आहे. आणि भालजी पेंढारकर कोल्हापूर यांनी सन 1945 साली हा हे पुतळा बसवलेले आहेत. आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पाठीमध्ये एक शिवलिंग आहे. हे महादेवाचं देखील मंदिर आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण थेट पोहोचतो ते म्हणजे जुन्या राजवाड्याच्या अवशेषाकडे. तर हे आहे राजवाड्याचा अवशेष. म्हणजे पडझड झालेलं आहे एक्झॅक्टली. समोर आवाज घुमत आहे माझा बोललेला, बरोबर. म्हणजे बांधलेलं असतं तर अजून आवाज म्हणलं. म्हणजे हे असं असेल, राजे आहेत ते बोलल्यानंतर सगळ्या प्रजांना ऐकू यावं अशाप्रमाणे हे बांधकाम असेल. म्हणजे टेक्निक नक्की कळलं नाही, पण आवाज आता नॉर्मली मी बोलतोय तरी आवाज घुमतोय, तर माझा आवाज मला ऐकवत. जुनं मंदिर असल्यामुळं आणि त्याच्यात मूर्ती पण जुनी असल्यामुळं हे नंदीचं जे आहे हे सगळं असं तुटलेलं आहे.
करा ये बघा ये बघा आमचे काम सगळे आगे बढ़ते रहो गवतावर नहीं है देवा सॉक्स बिजले पूर्ण चिक्कुल लग गया सब चिक्कुल अर्रा शपत गेला पूर्ण तर पूर्ण झाला आता कल्याण झालं इथं हे बघा पूर्णपणे भिजले आता रुतलेले हे पाठीमागचा पाय निघताच निघे ना माझं तर कसं वाटतंय नागेंद्र खूप मजा येते तर जवळपास आम्ही 100 मीटर तरी तेवढं चिखल पार करून आलोय आजी बरं आहे का बेळगाव हो फिरायला लोगड बघायला आलो एकदम जबरदस्त आहे बघा कास पठार म्हणून हा एक हा म्हणजे हे सगळं भरपूर फुलं आहे तिथं होय ना धन्यवाद सांगितल्याबद्दल येतो परत अशी माणसं भेटतात भटकंतीमध्ये तर त्यांना छान वाटतं असं आपण त्यांच्याशी आपुलकीने बोलल्यानंतर भलेही एकमेकांसाठी आपण अनोळखी असू पण बोललं पाहिजे ठीक आहे प्रत्येक माणूस ओळखीचा असावा आणि आपण बोललं पाहिजे असं काही नसतं तर भटकंतीमध्ये नवीन माणसं जोडायला शिका ते मेन भटकंतीचं म्हणजे एक प्लस पॉईंट म्हणा किंवा एक चांगली गोष्ट आहे ते गोष्ट आनंद देऊन जातात बाकी जी कसरत होते जी कसरत होते ना म्हणजे ते गुफा बघायची इच्छा होतीच पण जे चिखल तुडून आलो आपण काही अंदाज नव्हता मित्रांनो आता आलेलो आपण गुफाच्या समोर तर आतमध्ये जाऊयात सो सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये गेलेलं आहे कारण हे तू बघू शकता पूर्णपणे उतार आहे जरी पावसाचं पाणी पडल्यानंतर आतमध्ये सहज जातं आणि वरी पडलेलं पण पावसाचं पाणी मुरतं आणि हे बघा पाणी जसं पडू लागलं वरून चला आतमध्ये चला आणि एक म्हणजे मी एक्सपिरियन्सनं सांगतो गुफामध्ये किंवा कोणतीही अशी गोष्ट जर तुम्ही अंधाराच्या ठिकाणी जात असाल तर सुरुवातीला असं थोडं झुका कारण अशा ठिकाणी वटवागळं असू शकतात जर तुम्ही असं स्टेट चालू लागलं तर ते डोळ्याला येऊन डायरेक्ट लागू शकतात आणि ते डोळ्यालाही जाऊ शकतात सो थोडं असं झुकलं पाहिजे मग आतमध्ये जायला पाहिजे ठीक आहे मित्र पहिल्यापासून बघतो आता आणि मेन गोष्ट म्हणजे वरच्या बाजूला तुम्ही टॉर्च मारत चला अशा ठिकाणी कारण वटवागळे जे आहे प्रकाश पडल्यानंतर येत नाही पावसाचं पाणी डोक्यावर टपकू लागले आणि गुफामध्ये आल्यानंतर एक गोष्ट तुम्ही काळजी घ्यायचं भिंतीला स्पर्श करायचं नाही आणि भिंतीकडे लक्ष द्यायचं या अशा थंड ठिकाणी कीटक असू शकतात तर मेन गोष्ट ही आहे भिंतीला स्पर्श करायचा नाही थोडं झुकून चालायचं आणि लक्ष आपल्याकडं म्हणजे लक्ष सगळीकडे असलं पाहिजे अलर्टनेस ज्याला आपण म्हणतो पूर्ण थंड वातावरण आहे गुफामध्ये कारण पावसाचं पाण्यामुळं हे जांभ्या दगडातलं जे आहे पाणी झिरपून खाली पडत आहे आणि इथं जवळपास आता 7 मूर्ती आहेत जकुबाईची मूर्ती आहे हे जे उजव्या बाजूचं पहिलं जे आहे जकुबाईची मूर्ती आहे म्हणजे मला तर वाटतं नवस वगैरे मागायला येत असतील दर्शनासाठी येत असतील कारण इथं बघू शकता तुम्ही बांगडी वगैरे आहेत उदबत्ती लावलेले आहेत खूप शांत आहे एकदम शांत आहे आणि ह्या बाजूची पडझड झाली म्हणता येणार नाही पण म्हणजे माझा अंदाज असा आहे की सूर्यप्रकाश जे आहे पडल्यानंतर डायरेक्ट मूर्तीवर पडायला पाहिजे ह्यासाठी असं असेल म्हणजे माझा अंदाज आहे असं असू शकतं
विहंगम दृश्य आहे बघा, म्हणजे कोणीतरी पेंटिंग काढले तसं वाटतंय. हे पूर्ण डोंगर रांग, त्याच्या समोरच्या बाजूला आणखीन एक डोंगर रांग आहे आणि पुढे एक डोंगर आहे. हे सगळे झाडं झुडपं आहेत आणि हे भात शेती केलेले आहेत, ज्वारी पिकवलेले आहेत आणि प्रत्येक शेताचं कलर बघा कसं कसं वेगळं आहे. काही पोपटी आहे, पिवळसर आहे आणि गडद हिरवा कलरची झाडे आहेत आणि त्याच्यातून जाणारं पायवाट आहे आणि ते मध्यभागी कौलारूची घर आहेत, दोन तीन घरं दिसत आहेत आपल्याला. किती सुंदर दृश्य आहे बघा, म्हणजे सकाळच्या वेळेला पूर्ण धुक्यामध्ये होतं हे जे दृश्य आता बघत आहात. आता सुंदर दिसत आहे कारण ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी आणि आम्ही इथं आलोच नव्हतो. आम्हाला वाटलं की पूर्णपणे दरीच असेल, त्यामुळं वरती उभारूनच आम्ही व्हिडिओ शूटिंग केलं आणि याच्या खाली आणखीन जाऊ शकतो आपण इथंपर्यंत. ठीक आहे, हे असं पायरीसारखं टप्पा टप्पा आहे आणि जे तुम्ही झाडं बघत आहात तिथं म्हणजे पूर्ण खोल दरी एकदम. मला तर इथंच बसू वाटायला लागलं आता. ह्या भागात आलं ना की मला नेहमी प्रश्न पडतो, मी म्हणजे बाईकवर जे बाईक चालवतात किंवा सोबत जे असतात त्यांना हाच प्रश्न विचारतो, ते गड कोणता आहे, तिथं जाऊयात का, ते माहिती आहे का तुला त्याच्याबद्दल, किंवा तो डोंगर कोणता आहे, हे नेहमी मला प्रश्न पडतो. कारण कोणताही उंच डोंगर किंवा पठारी भाग बघितलं तर मला पहिलं तिथं जाऊ वाटतं. सो आता ह्या डोंगरापैकी एक भूदरगड केलेला आहे. सो येणाऱ्या दिवसात हे जे इतके डोंगर आहेत आपण भटकंती करणार आहोत, भलेही त्या ठिकाणी किल्ला असो अथवा नसो किंवा एखादं गाव असो किंवा जंगल एरिया असो, तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला हे इतके सगळे डोंगर रांग भटकंती केलेले तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स. झाडे आहेत भले मोठे झाडे, हे बघू शकतो तुम्ही झाड कसलं मोठं झाड आहे. त्यामुळं म्हटलं बघूया काय नवीन पाहायला भेटतं का. इथं असलेल्या प्रत्येक मोठ्या दगडावर हे असं शेवाळ आलेलं आहे, हिरव्या प्रकारचं शेवाळ आलेलं आहे आणि खूप छान वाटतं म्हणजे असं. हे पकड गोप दादा आओ पुढे. आमच्यातल्या प्रत्येकांची इच्छा होती पावसात भिजायचं, पण सध्याची परिस्थिती पाहता आम्ही पावसात भिजू शकलो नाही. पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही तिथून धामणे गावाकडे निघालो. मित्रांनो, प्रचंड पाऊस सुरू होता जवळपास 15 मिनिटं. आम्ही आता भिजत गावाचं नाव कुठलं, धामणे, धामणे गावात आलोय. हा, ऋतिकच्या गावात आलोय धामणे गावात. आणि हे बघा तुम्ही, अजून पाऊस सुरू आहे, थांबलेला नाही आहे, कमी झालाय पण थांबलेलं नाही आहे, पूर्णपणे भिजलेलो आहे. हे बघा मुलं कसं मस्ती करत आहे. आणि आता आलो करूया घे इथं आहे बघ घे थांब फोटो पण हॅशटॅग आपण थांब रेडी करू हॅशटॅग वडापाव प्रेमी आले वडापाव प्रेमी. तर भूदरगड भटकंतीमध्ये आलेला मित्र नागेंद्रला विचारूया की त्याला कसं वाटलं, भटकंती कसं वाटलं आणि नव्याने आमच्यासोबत टीममध्ये जॉईन झालेलं आहे तर ते कसं वाटलं त्याला विचारूया. कसं वाटलं नागेंद्र?
नवीन मित्र भेटल्याबद्दल चांगलं वाटलं आणि त्यांच्याबरोबर फिरून अनेक अनुभव भेटले आणि त्यांच्याशी काहीतरी शिकायसाठी मिळालं आपल्याला, एवढंच सांगू इच्छितो. आणि इथून पुढे त्यांनी कुठं जे फिरायला जातात तिथं आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आणि इथून पुढे आम्ही त्यांच्याशी कधी त्यांनी जातील तिथं आम्ही फिरायला येऊ शकतो. ओके, नक्की, थँक्यू सो मच. आणि नक्कीच असं विशिष्ट लोकांसाठी वगैरे नाही आहे ही भटकंती किंवा सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स, एका खास लोकांसाठी नाही आहे. जे जे लोक आमच्यासोबत जॉईन हो वाटतं त्यांना ते सगळेजण येऊ शकता. सगळ्यांसाठी हे जे भटकंती आहे सगळ्यांसाठी आहे. आणि तुम्ही देखील जर तुम्हाला देखील माझ्यासोबत जॉईन व्हायचं असेल तर यूट्यूबच्या कमेंटमध्ये कमेंट करा किंवा तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्याच्या थ्रू तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर बेळगाव किंवा कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरात तुम्ही असाल तर नक्कीच आपण मिळून एक हॅपी भटकंती करूयात. तर आणखीन एक मित्र आहे सुनील पाटील, तर त्याला विचारूया कसं वाटलं. खूप सुंदर वाटतं आहे. खूप दिवसानंतर आता लॉकडाऊन झाल्यानंतर बरेच काळ आम्ही कुठल्याही गडावरती गेलो नव्हतो. आज सिद्धाराम बिराजदार यांच्या फ्रेंडशिपमधून आज आम्ही भुदरगड फिरायला आलो आणि खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी व्लॉग करत असतात आणि ते प्रत्यक्ष त्यांचं जे व्हिडिओ शूट करायचं आहे किंवा माहिती सांगायची पद्धत आहे ती खूप सुंदर आहे. अशीच आम्ही पण माहिती सांगण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओपासून. आणि लोकांना काय म्हणजे काय आवाहन कराल, म्हणजे आता सध्या गड किल्ले खुले होत आहेत ट्रेकर मंडळींसाठी, तर त्यांच्यासाठी काय मेसेज देऊ वाटतं. आता सोशल मीडियावरती बरेच असे व्लॉग करणारे खूप चॅनल आहेत आणि ते बघून व्हिडिओ प्रत्येकजण गड किल्ले फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर आता खूप दिवसांनी हे अनलॉक होत आहे त्याच्यामुळं एकदमच तुम्ही प्रत्येक गडावरती गर्दी करू नका आणि तिथं जाऊन कुठल्याही विशिष्ट अशा नैसर्गिक वस्तूंचं रक्षण करण्याचा दृष्टिकोन ठेवूनच तुम्ही तिथं पोहोचा आणि कुठल्याही वास्तुशिल्पेला इजा होणार नाही याची काळजी घ्या. गडावरती कचरा बाटल्या असं काहीही टाकू नका आणि गड स्वच्छता राखण्यास मदत करा. मला देखील खूप छान वाटलं कारण या भटकंतीच्या निमित्तानं असे लोक भेटतात की ज्यांना भटकंतीची आवड म्हणता येणार नाही, भटकंतीचं वेड आहे, तर असे लोक भेटतात त्यामुळं मला छान वाटतं. तर तुम्ही देखील जॉईन व्हा, असेच एक नवीन भटकंती करूयात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, अशीच धमाल, अशीच छत्रपती शिवरायांचा इतिहास घेऊन. भेटतो लवकरच, तोपर्यंत बाय.